नमस्कार, मी अक्षता अक्षता येथे सर्व काही या आपल्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आज आहे म्हणजे मस्त असा पेज केलेला आहे तो म्हणजे माशांचा. चतुर्थी संपलेली आहे, बरेच दिवस झालेले आहेत आणि मध्ये असं म्हणजे पितृपक्ष वगैरे येऊन गेलेली आहे, त्यामुळे तसं माशांचा वगैरे बेत करता झाला नव्हता, खूप दिवस आले. आणि मेन म्हणजे काय होत झालेलं माहिती आहे, मुलांना पण खूप थंडी भरलेली होती, कारण मुलांनी एवढी काही फोक वगैरे, फोक म्हणजे काय म्हणतात ते फटाके वगैरे वाजवलेले आहेत की त्याचा जो सगळा साईड इफेक्ट आहे, धूर जो आहे तो नाकात भरून मुलांना खूप थंडी पण झालेली आहे, खोकला पण चालू आहे. आणि त्याचा साईड इफेक्ट्स आम्हाला पण होतो, कारण काय होतं की जेव्हा मुलांना सर्दी वगैरे होतं ते होते तेव्हा आई वडिलांना पण तेवढंच म्हणजे करावं लागतं, एफर्ट्स घ्यावे लागतात. तर मी आज तुमच्या तेच शेअर करणार आहे की आज बघूया काय होतं आहे ते, पुढे पुढे मी तुमचे सगळं काही शेअर करत राहणार आहे. तर सध्या तरी मी इथं मासे आणलेले आहेत आमच्याकडे आणि बघू आता दिवसभर काय काय होते मी तुम्ही शेअर करणार. ह्याच्यावर प्रॉन्स म्हणजे कोळंबी आणलेली आहेत आणि इसवण म्हणजे किंगफिश आणलेला आहे, तर तोच मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्या अगोदर मी माझ्या चॅनलवर प्रॉन्स करी वगैरे शेअर केलेली आहे, तर मी आता फक्त तुम्हाला असं दाखवणार आहे की हे बघा इथं असं करता येते. तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे प्रॉन्स करीसाठी. तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, एक वाटी खोबरं असेल हे, आणि इथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हा फोडणीसाठी कांदा ठेवलेला आहे मी, आणि हा एक कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे, हा वाटण्यासाठीचा कांदा आहे. ह्याचं आणि ह्याचं मी आता वाटण काढून घेणार आहे. यामध्ये मी बेसिक मसाले घालणार आहे जे माशांच्या कढीसाठी वगैरे लागतात, ते म्हणजे माझा मालवणी मसाला जो आहे माशांच्या कढीसाठी तोच मी घालणार आहे याच्यात. तर हे आहे आणि इथं मी दोन मिरची घेतलेल्या आहेत, या मिरचीच्या स्लिट्स करून मी कढीमध्ये टाकणार आहे, कारण कढीला मस्त अशी चव येते याच्यामुळे. आणि हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत, हे दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेणार आहे कांद्याप्रमाणे, कारण हे मला फोडणीसाठी लागणार आहे. तसंच मला अजून एक काम आहे, विवांचं सत्व जे होते किंवा सेरेलॅक म्हणतात ते संपलेलं होतं, तर तेच मी आता याची रेसिपी मी अगोदर पण एका माझ्या ब्लॉगिंग चॅनलवर मी शेअर केलेली आहे, प्लीज तिथे नक्की भेट द्या. आणि मी तुम्हाला आता असंच दाखवणार आहे की मी थोडक्यात काय केलेलं आहे, मी तेच तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा मी इथं मी सेरेलॅकसाठी विवांच्या इथं मी थोडेसे नाचणी जे आहे ते व्यवस्थित धुवून सुकवून घेतलेले आहेत एका कापडावर घालून. आणि इथं मी यामध्ये मी सगळ्या प्रकारची धान्ये यूज केलेली आहेत, सालासकट डाळी यूज केलेल्या आहेत, जशी मुगडाळ वगैरे सालासकट मिळते ती मी यूज केलेली आहेत. आणि हे सर्व साहित्य मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि दोन दिवस चांगलं सुकवून पण घेतलेलं आहे, व्यवस्थित सुकलेलं आहे हे धान्य आता. तर हे मी आता दोन्ही व्यवस्थित भाजून घेणार आहे डाळी. ॲक्च्युली मी हे नाचणी सेपरेट का ठेवलेले आहेत, कारण काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं धान्य भाजताना नाचणी जे आहेत ते करपतात, त्यामुळे शक्यतो तुम्ही जर घरातच सेरेलॅक बनवत असाल तर एक गोष्ट नक्की ट्राय करा की नाचणी जे आहे ते सेपरेट भाजून घ्या, बाकी सगळंच धान्य जर तुम्ही मिक्स करूनही भाजलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. तर हे त्याचीच आता मी तयारी करणार आहे. तर हे बघा मी धान्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं हे मी आता व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर मला आज ते एक मेन काम आहे माझं. तर चला अगोदर मी काय करते की वाटण काढून घेते आणि मासे पण दाखवते मी काय काय आणलेले आहेत. तर इथं हे बघा प्रॉन्स आणलेले आहेत, मी प्रॉन्स जास्त करून म्हणजे कट करून यूज करते, अख्खे प्रॉन्स कधीही मी यूज करत नाही. तर हे बघा प्रॉन्स आणलेले आहेत आणि इथं आहे किंगफिश, तर तो पण मला आज फ्राय करायचा आहे. चला तर मग लवकर जेवणाला लागूया आपण. आता इथं माझी रोजची कामं चालू आहेत, जसे की मी आता बरेच वेळा मी माझ्या
चॅनल वर प्रॉन्स करी किंवा कोळंबीची करी मी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. इथं आता मी फक्त थोडासा रिव्ह्यू देते एवढंच. इथं मी दोन एक टोमॅटो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक टोमॅटो बारीक चिरून घेते. टोमॅटो टाकल्यामुळे कढीला मस्त असा स्वाद येतो. तर आज म्हटलं काहीतरी तुमच्याशी म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स किंवा काहीतरी शेअर करावं, की प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे बोलून दाखवायचं नसतं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठरा, म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. मी म्हणते की शांत राहावं थोडं, म्हणजे आपलं पण काय म्हणतात ते रिजनरेट व्हायला मदत होतं. बलाढ्य असूनही क्षमा करणारा आणि गरीब असूनही दान करणारा जगात नेहमीच आदरणीय असतो. क्षणभराच्या रागाने कधीकधी आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमावली जातात, म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. खरंच हा एक मस्त असा थॉट आहे मला तर वाटतं, की रागावर थोडं आपलं नियंत्रण असावं, कारण राग हा सगळ्यांनाच येतो, पण आपला राग आपण कुठं व्यक्त करावा हेही आपण म्हणजे आपल्याला माहिती असावं की आपला राग कुठे आपण व्यक्त करावा. ते मस्त असे थॉट्स असतात जे आपल्या जीवनात म्हणजे रेग्युलर जीवनामध्ये आपण नेहमी यूज करत असतो. सन्मान आपल्याला प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला जरी तो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जरी तो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा मात्र आपले हातच काळे होतात. म्हणजे आपण जरी दुसऱ्याला काहीही बोललं तर शेवटी आपलं जे तोंड आहे तेच आपलं खराब होतं. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. म्हणजे बघा, आपलं नशिबावर आपण सर्व काही सोपवून चालत नाही. काही गोष्टी हे आपल्या परीने सुद्धा आपण कराव्या पाहिजेत. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा तमाशा बनवतो त्याचा सुद्धा आयुष्याचा खेळ एक दिवस नक्की होतो. आपण जर दुसऱ्याचं वाईट म्हणजे चिंतन केलं तर आपलंही वाईट एकदा नक्की होते. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते. तुम्ही आयुष्यात काय कमावले त्याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान अशी कोणतीही गोष्ट नाही. खरंच हा एक मस्त असा थॉट आहे, कारण आपल्याला झोप शांती आणि आनंद असेल तर आपलं जीवन खरंच खूप सोयीस्कर होतं. कारण सध्याच्या धकाधुकीच्या जीवनात आपल्याला त्याचीच कमतरता आहे, बाकी तर सगळं आपल्या आजूबाजूला असतं. फक्त जेवण असतं, खाण असतं, आपण हवे ते म्हणजे पदार्थ खाऊ शकतो, पण किंवा विकतही घेऊ शकतो, तेवढा पैसा पण आहे. पण माणसाजवळ सध्या तरी झोप शांती आणि आनंद हा जसा हिरावून घेतल्यासारखा वाटतो, त्यामुळे त्याच्यासारखी मौल्यवान अशी गोष्ट कुठलीच नसते. आता नाती उगाच टिकत नसतात तर त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. कुठल्याही नात्यात आपण स्वार्थीपणा करू शकत नाही. जर स्वार्थीपणा जिथे येतो तिथं नातं हे कधीच टिकत नसतं. त्यामुळे जो निस्वार्थपणे आपण जीव लावतो तोच चांगला असतो. पण सध्याच्या जीवनात तरी निस्वार्थपणे अशी कुठलीच गोष्ट होत नाही, कोणाकडूनही घडून येत नाही. कुठे ना कुठे प्रत्येकाचा स्वार्थ दडलेला असतो. तर अशा प्रकारे काही थॉट्स, काही म्हणजे विविध असे विचार करून आपलं जीवन हे आपण जगत असतो. तर म्हटलं रोजची काय बडबड करावी की रेसिपी सांगावी, म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया, म्हणून म्हटलं की थॉट सांगावेत जे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून शिकायला मिळतात. आपल्या आजूबाजूलाच हे सर्व घडत असतं, एवढंच की आपल्याला ते कधी कळत नसतं तर कधी कळून जातं.
तर अशाच प्रकारे माझी कामं जी आहेत चालू आहे आणि दिवसभरात मी असेच काहीतरी थॉट्स काहीतरी म्हणजे विचार करतो आपण की आपण नक्की आपल्या आजूबाजूला काय घडतं याचाच आपण नेहमी विचार करत असतो की आपण एवढं चांगलं करू नये का होत नाही चांगलं असो. तर इथंही बघा मी प्रॉन्सची कढी जी आहे ती घेतली आहे करायला. इथं कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली आहेत त्या थोडेसे आता प्रॉन्स टाकणार आहे आणि मी लगेच प्रॉन्सची कढी करून घेणार आहे.
आपलं जेवण जे आहे ते रेडी आहे. जेवण करायला काहीसा एक तास पुरेसा असतो, फक्त ते डिसाईड करायला मात्र खूप वेळ जातो. त्यामुळे अगोदरच डिसाईड करायचा की आपण उद्याला काय करणार आहे. आमचे तर फक्त मासेच असतात, कारण ते सुद्धा बाजारातून विकत आणावे लागतात, तेव्हाच आम्ही ठरवू शकतो की पुढची प्रोसिजर काय आहे ते. पण तुम्ही जर व्हेजिटेरियन असता तर तुम्ही नक्कीच काही टिप्स ट्रिक किंवा आदल्या दिवशी पण काही तयारी करू शकता. तर आम्ही तर नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला फक्त आठवड्याचं म्हणू शकता, फक्त शुक्रवार सोमवार आणि माझा गुरुवार असतो त्यावेळी आम्ही व्हेज असतो. तर एरवी आमच्याकडे फक्त मासे आणि मासे असतात, आणि मासे म्हणजे लवीज सर्व घरातल्यांना आवडतात. मलाही आता काही प्रमाणात मासे आवडू लागलेले आहेत, कारण मी पण महाराष्ट्र म्हणजे व्हेजिटेरियनमधूनच येते. मी काही प्रॉपर गोव्यातली नाही आहे, त्यामुळे मला पण अगोदर माशांबद्दल एवढं प्रेम नव्हतं. पण आता म्हणजे काय होतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय झाली, सर्व सोयीस्कर होऊन जातं तसंच म्हणा. आणि प्रत्येक स्त्री जी असते तिला प्रत्येक गोष्टी मॅनेज करायची, म्हणजे तिला कुठल्याही संस्कृतीत तुम्ही डाला तर ती अनुरूप होऊनच निघते, तशाच प्रकारे आहे. तरी इथं मी पण व्यवस्थित आपल्या गोव्याच्या संस्कृतीत मोडून गेलेले आहे. तर तुम्हाला मासे कसे वाटतात किंवा कसे लागतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. हॅलो, हे मासे आता भाजलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि ऑलमोस्ट आपलं जे जेवण जे आहे रेडी आहे, ते इथे मी कढी केलेले आहे इथं सुंगटांची. आपले जेवण जे आहे ते आता रेडी झालेलं आहे, तर आपण आता जेवायला घेऊया. तर हे बघा, काही तासातच आपलं जेवण जे आहे ते रेडी आहे. घरात मिळालेले जेवण म्हणजे एक प्रकारचे अमृतच असतं, भलेही त्यामध्ये काही जास्त पदार्थ नसते, पण एक दोन पदार्थ हे पुरेसे असतात आपल्या जेवणासाठी. आणि त्याची धनधन्यता असते ते अजून कुठेच मिळत नाही. आणि त्याशिवाय मिळणारं गरम गरम जेवण हे आपल्याला अहोभाग्यच असतं. काही जणांच्या नशिबात असतं ते, बाहेरगावी राहणाऱ्या माणसांच्या नशिबात आपली जे प्लेट इथं रेडी आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोडंसं दिवसभराचा म्हणजे जो क्षीण असतो किंवा घरात लहान मुलं असल्यामुळे काय होतं की कधी कधी रात्री पण जागरण होतं. आणि त्याशिवाय थंडी खोकला थोडा जास्त जाईल जीवांना, त्यामुळे रात्रीचं आहे थोडं हल्ली जागरणच होतं आहे. त्यामुळे काय होतं की दुपारी थोडासा आराम केला तर पूर्ण आपला दिवस आणि रात्री म्हणतात तशी व्यवस्थित जाते. आणि शरीराला थकवा पण येत नाही, कारण घरातली कामं काही संपत नसतात आणि कधीच संपत नाही. एक ना एक काम असं स्त्रियांसाठी चालूच असतं. तर इथं विवांच्या सेरेलॅकची तयारी करते, कारण बरेच दिवस झाले होते त्याचं सेरेलॅक मी केलेलं नव्हतं. त्यामुळे इथं नाचणी जी आहे ती मी व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित भाजून घेते थोडे. तर दुपारची थोडीशी झोप काढलेली आहे मी. खरंच खूप
बरं वाटतं मला, कारण रात्री बरंच वेळ हवी बांधा खोकला असल्यामुळे आणि तापही असल्यामुळे झोप व्यवस्थित झालेली नव्हती माझी. तर इथं मी आता थोडासा स्लो गॅस करून नाचणीचे आहे ते व्यवस्थित तसेच ठेवलेले आहेत. नाचणी माझी भाजून झालेले आहेत आणि इथं मी आता जे कडधान्य होतं ते भाजायला टाकत आहे. इथं विधत्रीची थोडीशी लुडबुड चालू आहे, तिला कुठला तरी असाइनमेंट दिलेला आहे आणि त्यातच ती म्हणजे कसं करू हे विचारायला येत आहे आणि थोडीशी लुडबुड चालू आहे तिची. तर असंच दुपारचंच म्हणजे थोडासा आराम जो आहे हा स्त्रियाने केलाच पाहिजे, कारण आपल्याला पण आपलं शरीर पण कुठंतरी थकतं आणि ते काही आपल्याला सांगत नाही. त्यामुळे काय होतं, उगाची चिडचिड होते. तर ती चिडचिड थांबवण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो. तर इथं मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थीने आपलं असाइनमेंट कम्प्लीट केलेलं आहे आणि इथं मी आता थोडीशी तिची जी मॅथ्स आहे ती सॉल्व करायला तिला थोडीशी मदत करते. तर इथं मी तिची स्टडी घेत असते, कारण काय होतं की आता संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि तिचं ट्युशनवरनं ती आलेली आहे. 3 ते 4, 4 ते 5 असं ट्युशन असतो. 5 ते 6 ती 1 तास काही करते म्हणजे खेळते वगैरे, नाहीतरी विमान असतो तिच्यासोबत खेळायला वगैरे. तर आणि 6 ते 7 पर्यंत मी तिचा अभ्यास घेत असते, कारण ती कंटिन्यू असा अभ्यास करत नाही, थोडा थोडा वेळ असं काढून अभ्यास करते. त्यामुळे मी तिला लवकरच बसवते अभ्यासाला. त्याशिवाय तिच्या सिरियल्स पण असतात काही बघायच्या, त्यामुळे तिथं पण तिचा टाईम जातो. त्यामुळे मी तिला शक्यतो त्या सिरियल्स लागायच्या अगोदरच म्हटलं तर मी तिला अभ्यासाला बसवते. म्हणजे 6 इथं मी तिचा अभ्यास घेते आणि विवान आपल्या पप्पाकडे असल्यामुळे मलाही थोडासा टाईम मिळालेला आहे तिच्यासोबत बसायला. नाहीतर एरवी विवान असतो, त्यामुळे काय होतं की सर्व ते बुकं वगैरे तो फाडायचाच खूप प्रयत्न करत असतो काढायच्या अगोदर. पाठी दिली तर ती घेत नाही, जे विधतीला पाहिजे तेच त्याला पाहिजे असतं. तर असा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी तर ती तर जवळजवळ दाराला लॉक लावूनच अभ्यास करत असते. तरी तर मी आता तिच्याशी थोडं म्हणजे मी आता दररोज रुटीन आहे, मी 1 तास तरी तिला पूर्ण वेळ देते अभ्यासासाठी तिच्या, कारण ते पण एक गरजेचे असतं. आपण आपल्या पाल्यांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी वेळ हा द्यायलाच पाहिजे, नाही तर मुलं नंतर अभ्यासाला वगैरे नकारच करतात. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना किमान 1 तास तरी आपल्या बिझी लाईफ म्हणून द्यायचं आहे. तर ते विमान असल्या कारणामुळे मला जे रुटीन जे आहे ते खूप बिझी होतं. तर अशा प्रकारे मी विधत्रीला आता इथं जे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करायला मदत करते. तुम्ही तुमच्या मुलांना वाचनासाठी सुद्धा प्रोत्साहित करू शकता, कारण वाचन अतिशय मस्त असतं आणि वाचनामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. मला स्वतःला अनुभव आहे की काय होतं सध्या तरी, म्हणजे जसं मुलं वगैरे होतात त्यामुळे आपलं वाचन जे असतं ते खूप पाठी पडत असतं, कारण दिवसभराचं रुटीन जे असतं ना ते आपल्याला फेडवत नसतं, कारण खूप काही करायचं असतं. लहान मुलं असते तर त्यात अजून रुटीन हे करा ते करा, मग कुठलं वाचन आणि कुठलं काय. तरी पण कधीतरी मी विधतेचे पुस्तक हातात घेऊन वाचत असते, कारण मला वाचन करायला खूप आवडतं. बघा आता विमान रडतो आहे म्हणून मला जावं लागतं. तिथे मी विद्यार्थीला सांगितलंय तू थोडंसं वाचन कर म्हणून, कारण मला वाचन केलेलं कधीही आवडतं. तिथे विद्यार्थी वाचन करते, तसंच प्रॉब्लेम होत असतो कारण मला मध्ये मध्ये विद्यार्थीला सोडून जावं लागतं. तर हा आमचा स्टडी टाईम असतो. मी नेहमी याच टाईमला जास्त करून विद्यार्थीची स्टडी घेत असते. परत तिथं एक तास वगैरे परत थोडंसं खेळते आणि नंतर पुढे 8 ते 9 पर्यंत थोडं थोडं करून ती आपला अभ्यास जो आहे तो कम्प्लीट करत असते. नेहमी तिचा अभ्यास कम्प्लीट असतो.
याची मात्र खबरदारी मी घेत असलेले आहे. वाचनांची वावड निर्माण केली पाहिजे. वाचनाची त्या ठिकाणी वगैरे पण तुम्ही तुमच्या मनाला सवय लावून देऊ शकता, कारण या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात. विद्यार्थीला नेहमी म्हणजे काय म्हणते ते प्रोत्साहित करत असते की काहीतरी करायला पाहिजे आपल्याला, कारण हे शाळेचे दिवस असतात ते लवकर निघून जातात आणि नंतर आपण मात्र विचार करत राहतो की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे होतं त्यावेळी. आपला जन्म हा आपण शालेय जीवनातला जो आनंद आहे तो आपण व्यर्थ घालवला असे म्हणजे असे विचार जे आहेत ते नंतर आपल्या मनात येतात. तर आपण आपल्या शालेय जीवनात त्या सर्व गोष्टी पूर्ण करून घ्याव्यात ज्या आपल्याला येतील किंवा आपलं मन ज्यात रमेल त्या गोष्टी तुम्ही नक्की करू. तर आता वाजलेले आहे 6 आणि आता माझा पुन्हा मी होल जो आहे तो कंटिन्यू करते. तर थोडीशी दुपारची झोप घेतलेली होती, जेवण झालं, सर्व आवरलेलं मी आणि थोडेसे म्हणजे जे मी विवांच्या सेरेलॅकसाठी सांगितले होते ते थोडंसं भाजून होतं, ते भाजून घेतलेलं होतं. आता इथं हे बघा, बघू शकता तुम्ही, आता इथं एक मस्तपैकी चहा होणार आहे आणि इथं ते थोडंसं भाजलेलं होतं, भाजायचं होतं ते मी ठेवलेलं आहे. इथं मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे ते मी इथं तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून घेतलेलं आहे आणि बरेच दिवस झाले झोप चांगली झालेली नाही, कारण मुलांना आजार पण होतं. विवांतला पण आता सध्या पण खोकला चालू आहे आणि आज मी तुमच्यासाठी अशीच एक रेमेडी शेअर करणार आहे खोकल्यासाठी, अतिशय मस्त आहे. आले पाक म्हणजे थोडंसं गूळ किसून घालायचं आणि थोडंसं त्यामध्ये आलं जे आहे ते किसून घालायचं आणि मस्त असं आले पाक करायचं आहे. तोच मी आता तुम्हाला दाखवणार आहे की खोकला येत असेल किंवा आपला जो घसा जो आहे तो जर बसला असेल किंवा घशात खवखव होत असेल तर असं अशी मस्त अशी एक रेमेडी तयार होणार आहे इथं आले पाकाची, तीच मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मी करते, कारण विधत्रीला पण खूप खोकला आहे, शिवाय विवांतला पण खोकला येतो. तर तुम्ही ही रेमेडी तुमच्या लहान मुलांना पण देऊ शकता किंवा ती तुम्हाला पण उपयुक्त ठरणारी रेमेडी आहे. चला तर मी चालू करते आता. तर इथं मी आलंचे आहे ते व्यवस्थित बारीक किसून घेते. किसून घेतलं की त्याचे जे म्हणजे धागे असतात ते लागत नाही आपल्याला व्यवस्थित होतं. तर आलेपाक करण्यासाठी ही मेन प्रोसेस आहे की आलं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आपल्याला. आलं जे आहे ते व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. उरलेलं आलं उरलेल्या आल्याचे जे म्हणजे तुकडे राहिले आहेत ते मी चहामध्ये टाकून घेणार आहे, कारण चहामधनं पण बऱ्यापैकी आपल्या घशाला जो आहे आराम मिळतो आणि मस्त म्हणजे खोकला पण कमी व्हायला मदत होते. तर उरलेलं आलं जे आहे मी चहामध्ये टाकून घेणार आहे. तर हे बघा मी आलं की व्यवस्थित किसलेलं आहे. तर आलं किसून झालं की आपण व्यवस्थित एका पॅनमध्ये ते घालून घ्यायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं आलं आणि थोडंसं गूळ जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मेल्ट होईपर्यंत थोडासा शिजवून घ्यायचा आहे. इथं हा मी काळा गूळ यूज करते, तुम्ही पण काळा गूळच यूज करा. आणि थोडंसं आलं आपल्याला आता हा व्यवस्थित पाक जो आहे पाक कसं तयार करून घ्यायचं आहे
अतिशय मस्त लागतो आलेपा खायला, तुम्ही असं पण याला खाऊ शकता। आय थिंक बाजारमध्ये पण आलेपाक म्हणून मिळतो। खोकल्यासाठी हा अतिशय उत्तम आहे, कारण याने बराचसा खोकला जो आहे तो कमी व्हायला मदत होते। आणि तुम्ही लहान मुलांना तर नक्की द्यायला पाहिजे, कारण औषधं तर असतात पण औषधाने काही कायमचा खोकला जात नाही, तर त्याला थोडा वेळ लागतो। तर आपला जो आलेपाक आहे तो रेडी आहे आणि अतिशय उपयुक्त असा आहे तो, म्हणजे सर्दी खोकला झाल्यावर खाण्यासाठी। तर आजचा जो माझा होल आहे तो मी इथेच संपवते। उद्या भेटू अशाच एका नवीन होलमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या।